मुंबई येथे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या उपोषणाच्या शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे व कामगार यांची बैठक घेण्यात आली आहे. यावेळी आजपर्यंत अनेक कारखान्यांना 48 महिन्याचा पगार न दिल्यामुळे वर्षा बंगल्यावर येत्या 12 तारखेपासून उपोषणाला हे सर्वजण बसणार आहेत. तसेच जोपर्यंत पगार मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असा पवित्रा देखील त्यांनी यावेळी घेतलाय. उपोषण सुरू आहे तर सध्याची आताची परिस्थिती काय आणि पुढचं तुमचं काय धोरण आहे? नाही पुढचं धोरण म्हणजे आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे रिचर की आम्ही वर्षा बंगल्यावर कामगारांच्या कुटुंबाला घेऊन आम्ही 12 तारखेला उपोषणाला तिथं जाणार आहोत. आणि सध्याची स्थिती म्हणजे कामगार अतिशय संयमानं शांतपणे तिथं उन्हातानात बसून साखळी उपोषणाचं त्याचं कार्यक्रम चाललेला आहे. परंतु तिसरीमध्ये आहे, माझ्या वडिलांचे 48 महिन्याचे पगार टाकले आहेत, माझ्या शाळेचे फी वेळच्या वेळेचं काहीतरी शासनाने विचार करावा संचालक मंडळ. तर माझ्या मते त्यांनी व्यवस्थित कारभार केला नाही म्हणून एवढं सगळं होते. तर त्यांना जमत नसेल कारभार करायला तर त्यांनी ते मान्य करावं. आम्हाला जमत नाही आहे, आपल्याला जी गोष्ट जमत नाही ती मान्य केली दुसरे कोणतरी बघतील ना काय करायचं आहे ते. आता हे जवळजवळ 3 महिन्यापासून साखळी उपोषण चाललं आहे तर तुम्हाला विचारपूस करण्यासाठी संचालक मंडळ काय वगैरे तुमची चर्चा कोणाच झाली? कुणी सुद्धा आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेलं नाही. आल्यावर काहीतरी बोलणं होईल, त्यातनं काहीतरी विचार निघल पुढे येईल असं तर कुणी केलंच नाही ना. विचारायला पाहिजे. आता चेअरमन आहेत ती पण एक महिलाच आहे ना, तिला कळायला पाहिजे महिलांसाठी काय गरजेचं असते, काय करायला पाहिजे. मग ती महिला म्हणून कशी म्हणून घेऊ शकते ना जर तिला महिलांच्या भावना कळत नसतील तर. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज करमाळा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल